नमस्कार, आराध्या विथ मॉम ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुरमुराचे लाडू कसे बनवते ते दाखवणार आहे. मुरमुराचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत. जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मुरमुराचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला मुरमुरे लागतील. हे बघा, याला काही जण मुरमुरे म्हणतात तर काही जण चिरमुले असंसुद्धा म्हणतात. मी तोडून दाखवते, बघा सहज तुटतायत. तरी पण आपण यांना भाजून घेणार आहोत आणि अजून कुरकुरीत करणार आहोत. इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि याच वाटीने तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत. त्याचसोबत आपल्याला थोडीशी वेलची पावडर लागेल आणि एक छोटासा चमचा भरून तूप लागेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवून कढई तापल्यानंतर मुरमुरे आतमध्ये घातलेले आहेत. आता एक साधारण 2 मिनिटापर्यंत यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, मुरमुरे छान असे कुरकुरीत होतील. जास्त वेळ भाजायची गरज नाही कारण मुरमुरे चांगल्या प्रकारे कुरकुरीतच आहेत. जर तुमचे मुरमुरे कुरकुरीत नसतील तर मात्र गॅस बारीक करून बऱ्यापैकी त्यांना कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यावं लागेल. बाहेर जर ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा घालून यांना कुरकुरीत करू शकताय. हे बघा, मुरमुऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मुरमुरे एखाद्या पातेल्यामध्ये काढायचे आहेत. मी एका बाउलमध्ये मुरमुरे काढून घेतले. आता याच कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घातलं. तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये चिरून ठेवलेलं एक वाटी गूळ घालायचं आहे. माझ्याकडे हे पिवळ्या कलरचं गूळ होतं म्हणून मी वापरलं. जर तुमच्याकडे काळ्या कलरचं गूळ असेल तर अतिउत्तम, किंवा चिकीचं गूळसुद्धा चालेल. तुमच्याकडे जे असेल ते वापरा. काळ्या कलरचं जे गूळ असतं ते चवीला अजून जरा जास्त गोड असतं पिवळ्या कलरच्या गुळापेक्षा, आणि त्यामुळे लाडू खूप छान होतात, चविष्ट लागतात. आणि हे पिवळ्या कलरचं गूळ आहे ते थोडंसं चवीला कमी गोड असतं. जर तुमच्याकडे असेल जे गूळ असेल ते तुम्ही वापरा. आता हे गूळ व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे आणि आतमध्ये ज्या गुळाच्या गुठळ्या दिसत आहेत ते आपल्याला पूर्ण अशा वितळून घ्यायचे आहेत. साधारण 2-3 मिनिटांमध्ये बघा ह्या गुठळ्या वितळलेल्या तुम्हाला दिसत आहेत. बघा, छान असा पाग आपल्याला करून घ्यायचा आहे गुळाचा. आणि आता गुळाच्या ज्या गुठळ्या होत्या त्या वितळल्या आहेत आणि पाकाला बुरबुरे यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकताय. हे बघा, आता छान असं पाग आपला तयार होत आलेला आहे. जेव्हा असे बुरबुरे यायला लागतील तेव्हा आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये पाकाचे 1-2 फेंब असे टाकून बघायचे. जर आपल्याला अशी पाकाची या गोळी झालेली दिसली तर मग गॅस बंद करून आपण पुढची प्रोसेस चालू ठेवायची. हे बघा, आता गोळी झालेली आहे पाकाची. एकदम घट्ट असा पाक करायचा नाही, मग खूप कडक होतात लाडू. चला, आता हा आपला पाक बरोबर झालेला आहे. आता आपण मुरमुरे याच्यामध्ये घालूया. हे बघा, मुरमुरे याच्यामध्ये घातलेले आहेत. आता गॅस बंद करून घेतला आणि सर्व मुरमुऱ्यांना हा जो गुळाचा पाग आहे तो लागायला पाहिजे म्हणून व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पातेलं मोठं घेतलं तर सुद्धा चालेल, म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थित ढवळता येईल. तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडंसं आता वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि आपण लाडू वळायचे आहेत. हाताला पाणी लावायचं आहे आणि पटपट लाडू वळून घ्यायचे आहेत, कारण हे जर मिश्रण सुकलं कडक झालं तर लाडू वळत नाहीत आणि आपले कुरकुरीत झालेले हे मुरमुरे आहेत ते तुटू लागतात. म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला लाडू वळायचे आहेत. मी वेलची पावडर घालायला विसरली होती. ही बघा, आता तुम्हाला दाखवते, इथे मी वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही गुळाचा पाक झाल्यानंतर त्या पाकामध्ये वेलची पावडर घातली तर सर्व वेलची पावडर व्यवस्थित लागते.
त्यावेळी मला घाईघाईमध्ये मी ते घालायला विसरली होती। आता मी वाटीमध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये हात दोन्ही बुडवून घेतले आणि असं पटपट लाडू वळायचं आहे। बघा, तुम्ही छोट्या आकाराचे, मीडियम आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे कसेही लाडू तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लाडू वळून घ्या, पण जेवढं शक्य होईल तेवढं पटपट करायचं आहे। हे बघा, लाडू पटकन गरम, मिश्रण गरम असताना पटकन लाडू वळले जातात। हे बघा, अशा प्रकारे प्रत्येक वेळी पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून घ्यायचा आणि मिश्रण गरम असतानाच पटपट लाडू वळायचे आहेत। मी अजून एक लाडू वळून दाखवते तुम्हाला। हे बघा, तर अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा लाडू वळून घेते। तर मग माझे सर्व लाडू वळून झालेले आहेत। लाडू खूप छान दिसत आहेत, तसेच ते खायला सुद्धा अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की करून बघा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतरांना शेअर करा। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आराध्या विथ मॉम ब्लॉग्स या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणजे काय होईल, मी व्हिडिओ अपलोड केला की सर्वात प्रथम तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला मिळेल। चला तर मग, आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची। पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।